आपल्या सिद्धार्थ उद्यान प्राणी संग्रहालयातील पांढरा वाघ सचिन वय 15 वर्ष, सध्या उपचार चालू आहेत त्याच्यावर, आणि गेले 3 दिवसापासून त्यांनी 2 दिवसापासून काही खाल्लेलं नव्हतं, पण काल थोडंसं त्यांनी खाल्लेलं आहे. त्याला बीपचा खेमा करून दिल्यानंतर त्यांनी तो थोडासा खाल्लेला आहे आणि त्याला 2-3 दिवसापासून आम्ही सलाईन देत आहोत. माननीय महापौरांनी ते कालच त्याच्या प्रकृतीची इथं प्रत्यक्ष येऊन पाहणी केली, विचारपूस केली आणि सूचना दिलेल्या आहेत, योग्य सर्वतोपरी प्रयत्न करण्याचं सांगितलेलं आहे. ऑन कॉल डॉक्टर बोलवण्याच्या त्यांनी सूचना दिलेल्या होत्या, त्यानुसार डॉक्टर नीती सिंग म्हणून आम्ही ऑन कॉल डॉक्टर त्याच्यावर निगराणीसाठी ठेवलेले आहे. पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालयाचे डॉक्टर पांडे सहाय्यक आयुक्त आणि पशुशल्य चिकित्सक डॉक्टर डिगोळे उपचार करत आहेत. त्यांनी 2 टाईम येऊन तेही पाहणी करत आहेत आणि आम्हाला विश्वास आहे की तो इम्प्रूव्ह होईल, त्याची प्रकृतीत सुधारणा होईल आणि परत तो त्याच्या पिंजऱ्यामध्ये लोकांना पाहण्यासाठी उपलब्ध होईल. आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. उदगीर महाविद्यालयाचे डॉक्टर भिकाने यांच्याशी कन्सल्ट साधलेला आहे आणि त्यांचे ब्लड रिपोर्ट जे आम्ही ब्लड तपासणी केलेली आहे त्यांच्याशी चर्चा केलेली आहे. तसेच नागपूर येथील प्राणी संग्रहालयाचे डॉक्टर धूत यांच्याशी आम्ही कन्सल्ट करत आहोत. आवश्यकता वाटली तर त्यांनाही आम्ही बोलवून घेऊ. आणि आता तर आम्ही म्हणजे योग्य दिशेने उपचार चालू आहेत, पण ते महत्त्वाचं म्हणजे त्याचं वय 15 वर्ष असल्यामुळं, तो वयोवृद्ध असल्यामुळं उपचारांना तो पाहिजे तसा प्रतिसाद देत नाही आणि त्याच्या शरीरात म्हणजे शक्ती क्षीण झाल्यामुळं जी रिकव्हरी दिसायला पाहिजे ती दिसून येत नाही. आम्ही प्रयत्न आमचे चालू आहे. नाही, इतर वाघांच्या सहवासात इम्प्रूव्हमेंट होण्यापेक्षा आता तो जर वाघाच्या सहवासात उठून उभा राहू शकत नाही किंवा उठून बसू शकत नाही त्याच्यामुळे त्याला दवाखान्यात आम्ही परवाच्या दिवशी आणलं, 25 तारखेला. 2-3 दिवस तो तसा कमी खात होता, अंडर ऑब्झर्वेशन तिथंच आम्ही पिंजऱ्यामध्येच उपचार केले, पण त्यांनी खाणं बंद केल्यानंतर मग ताबडतोब दवाखान्यात हलवणं भाग पडलं, त्याच्यामुळे आम्ही दवाखान्यात त्याला इकडं प्राणी संग्रहालयाच्या दवाखान्यात हलवलेलं आहे.